मनामध्ये चांगला हेतू आहे म्हणून संकटातून त्याला मुक्ती मिळालेली आहे. दुष्ट विचाराची जर त्याची जर संगत असती तर नवीन गवते या संकटातून बाहेर येऊ शकला नसता. आणि माझा विश्वास आहे की चांगले विचार आहेत म्हणून भविष्यकालामध्ये त्यांच्या माध्यमातून इथल्या समाजाची सेवा घडेल हा माझा विश्वास आहे. दीघा क्षेत्र के लोगों को बेहतर आरोग्य सेवा का लाभ मिले इस उद्देश्य से पूर्व स्थायी समिति सभापति नवीन गवते एवं पूर्व नगर सेविका अपर्णा गवते के माध्यम से दीघा में 50 बेड के अस्पताल का प्रस्ताव मंजूर किया गया, जिसका भूमि पूजन ऐरोली के विधायक गणेश नाई के हाथों किया गया, जहां उनके साथ ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाईक, पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार आदि मान्यवर मौजूद थे. बता दे कि 50 बेड के इस अस्पताल की इमारत 5 मंजिला होगी, जिसका निर्माण 13,500 स्क्वायर मीटर में किया जाएगा एवं इसके लिए 15 करोड़ का खर्च निर्धारित किया गया है. अस्पताल के भूमि पूजन अवसर पर पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाईक ने कुछ महत्वपूर्ण मुद्दों पर प्रकाश डाला. गवते परिवार जनता के मन की भावना जानकर कार्य करता है. पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाईक ने कहा कि गवते परिवार ने हमेशा दीघा के विकास को प्राधान्य दिया है. उन्होंने ये भी कहा कि कोविड के कारण अस्पताल के भूमि पूजन में विलंब हुआ, अन्यथा ये कार्य 2 साल पहले होता एवं आज इमारत बनकर तैयार होती. नवीन गवते ज्याला स्थायी समिति सभापति झाले त्याच्या अगोदर अपर्णा गवते नगर सेविका असताना तिच्या मनामध्ये इथला रस्ता चांगला व्हावा, इथल्या लोकांना पाणीपुरवठा चांगला व्हावा, इथे आरोग्याची सेवा मिळावी, जिथे शाळा असावी अशा उदात हेतूनं त्याने त्या ठिकाणी प्रयत्न केले. खरं म्हणजे ह्या कोविडच्या 2.5 वर्षामध्ये हा विलंब झाला. एरवी जर निवडणुका जर 2.5 वर्षापूर्वी झाल्या असत्या तर या ठिकाणी आजचा मुहूर्त साधारणपणे 1-2 वर्षापूर्वी झाला असता इमारत पूर्ण पण झाली असती. त्यावेळेस शाळेचं इमारतीचं कामसुद्धा जवळजवळ जर अर्ध्यावर आलं असतं. एकूणच नवीन गवते, अपर्णा गवते आणि त्या ठिकाणी आता त्यांच्या बाजूला श्री झंझाट आणि सौ झंझाट या ठिकाणी अतिशय कामचूकपणानं काम करतात, जनतेच्या भावना ओळखून काम करतात आणि म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या एकूण प्रेरणेनं या ठिकाणी कार्याला दिशा लागत आहे. दीघा के विकास के लिए राज्य सरकार से भी लाया जाएगा निधी. आगे उन्होंने ये भी कहा कि दीघा के विकास के लिए विधायक निधि भी देंगे एवं जरूरत पड़ी तो राज्य सरकार से भी निधि लाने का प्रयास करेंगे, क्योंकि सरकार हमारी है. आमदार निधि हा माझ्या स्वतःच्या स्वच्छने मी त्या ठिकाणी नवीन गवतेंनी मागितलेला नाही, परंतु त्या ठिकाणी राज्य सरकारच्या कडून या हॉस्पिटलला त्या ठिकाणी पैसे आपण आणू अशा प्रकारचं मी शब्द दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मी त्यांना विनंतीपत्र देईन आणि त्यांना इथली गरज कशी आहे झोपडी लोकांच्या संपूर्ण जीवनाला दिशा देणारी हे पटवून देईन आणि तिथून फंड आणेन हा मी विश्वास व्यक्त करतो. आने वाले चुनाव में भाजपा को भारी मात्रा में सफलता मिलेगी. आगे उन्होंने ये भी कहा कि चुनाव में दीघा की जिम्मेदारी गवते एवं झंझाड़ परिवार पर होगी तो ऐरोली की जिम्मेदारी अनंत सुतार पर होगी. उन्होंने ये भी विश्वास जताया कि आने वाले चुनाव में भाजपा को भारी मात्रा में सफलता मिलेगी. मी विश्वासाने सांगतो की नवीन गवते झंझाडाने आमचे आने सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जनतेची सेवा आजवर त्यांनी केलेली आहे, त्याचं फलित म्हणून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो. त्याचबरोबर मी मगाशी बोललो की ऐरोली विभागाची जबाबदारी अनंत सुतार यांच्याकडे दिलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा घवघवीत यश मिळेल हा माझा विश्वास आहे. गवते परिवार का मन साफ, इसीलिए सभी संकट से मिली मुक्ति. विधायक गणेश नाईक ने ये भी कहा कि नवीन गवते को अपने पिता से समाज सेवा के गुण मिले, जिसमें अपर्णा गवते ने उनका साथ दिया.
उनके मन में हमेशा से ही अच्छे विचार थे, इसीलिए हर संकट से उन्हें मुक्ति मिली एवं भविष्य में भी उनके माध्यम से अच्छा काम होगा, ऐसा विश्वास भी उन्होंने व्यक्त किया। गवते कुटुंब खरं म्हणजे मला काही गोष्टीची आठवणी नको आहेत। श्री नवीन गवतेंचे वडील श्री मोरेश्वर गवते यांचा आज पुण्यतिथीचा दिवस आहे। त्या कालखंडापासूनच समाजातील सर्व घटकांकरता, कामगारांकरता मोरेश्वर गवतेने त्या ठिकाणी आपलं बलिदान दिलं। त्याच मोरेश्वर गवतेच्या म्हणजे कुदरातून त्याच्या सगळ्या जीवनातून नवीन गवतेचा उगम झाला आणि नवीन गवतेने लहानपणामध्ये, नवीन गवतेमुळे त्याला 2-3 वर्षाचा असेल, किती होता, 5 वर्षाचा, त्या कालखंडानंतर त्यांनी निसर्गाशी झुंजता झुंजता, समाजातल्या वाईट प्रथा करणाऱ्या लोकांशी झुंजता झुंजता त्यांनी यश संपादन केलं। मनामध्ये चांगला हेतू आहे म्हणून संकटातून त्याला मुक्ती मिळालेली आहे। दुष्ट विचाराची जर त्याची जर संगत असती तर नवीन गवते या संकटातून बाहेर येऊ शकला नसता, आणि माझा विश्वास आहे की चांगले विचार आहेत म्हणून भविष्यकालामध्ये त्यांच्या माध्यमातून इथल्या समाजाची सेवा घडेल, हा माझा विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।